एकदा आज आमचो वास्कोकारांचो मुरगांवकारांचो मुरगांव तालुक्याच्या लोकांचो मोठो भाग्याचो दिवस की आज आमच्या मधी आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरजी मिनिस्टर युनियन मिनिस्टर फॉर ट्रान्सपोर्ट रोड अँड हायवेज आज आमच्या मधी हांगा पाविल्ले आसा. सगळ्यांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करचे. बोलो बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. बोलो बोलो भारत माता की वंदे. आज आमच्या मध्ये उपस्थित असा आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी मिनिस्टर फॉर ट्रान्सपोर्ट रोड्स अँड हायवेज. ते हांगासर फीत कापून आमचो हो जो पोर्ट कनेक्टिव्हिटी फोर लेन रोड लूप वन वर्णापुरी ते सडा या रस्त्याचे NH-17B उत्कावण. सगळ्यांनी मोठ्यान ताळे मारचे, सगळ्यांनी ताळ्यो मारून हे उत्कावणात सगळ्यांनी करचे. आय रिक्वेस्ट सर टू ओपन द प्लॅकेट. त्यांच्या बरोबर उपस्थित असा आमचे दाबोळीचे आमदार, तसेच आमचे गोवा राज्याचे ट्रान्सपोर्ट पंचायत मिनिस्टर श्री मोविन गुदिनो सर. बोलो बोलो भारत माता की, भारत माता की वंदे. विनंती करतो श्री आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी की त्यांच्यानी व्यासपीठाचे लिहूचे. तसेच विनंती करता श्री मोविन गुदिनो सर, आमचे आदरणीय खासदार श्री विनय तेंडुलकरजी सर. नमस्कार. हो सर, लवकर लवकर घेतो. तसेच आमचे PWD मिनिस्टर श्री पाऊसकर साहेब आले असा, त्यांनाही विनंती करता त्यांच्यानी आपले आसन ग्रहण करचे. चीफ जनरल मॅनेजर अंशुमन माली श्रीवास्तव ऑफ NHAI, त्यांच्यानी विनंती आहे की स्टेज पर आए आपका आसन ग्रहण करें. विनंती है श्री AG कड़ीवाल वाइस प्रेसिडेंट गेमन इंजीनियर्स मंच पर आए और अपना स्थान ग्रहण करें. पकड़ इधर. श्री उत्तम पारसेकर प्रिंसिपल चीफ इंजीनियर PWD, श्री दिनेश गुप्ता चीफ इंजीनियर PWD यांनी आपले. विनंती करता आमची काउन्सिलर शम्मी साळकर यांच्यानी पुष्पगुच्छ देऊन नितीन गडकरीजी. क्या यार तुम लोग किधर. श्री नितीन गडकरीजी पुष्पगुच्छ देऊचो. विनंती करता रिमा सोनवेकर त्यांनी बरोबर येऊचे. श्री मोविन गुदिनो सर पुष्पगुच्छ देऊचो. विनंती करता मंजुषा पिळंकर काउन्सिलर बेगीन पाऊसकर साहेबांक बुके देऊचो. विनंती करता अमय चोपडेकर काउन्सिलर एन व्यासपीठाचे रिवन से आमचे खासदार श्री विनय तेंडुलकर यांना पुष्पगुच्छ देऊचे. तसेच विनंती करता आमचे मान्यवर असतात श्री रणवीर सिंग यांच्यानी पुष्पगुच्छ देऊचो. आज नितीन गडकरी साहेब हंगासर आयले असा आमच्या मधी. हमारे बीच आए हैं, ये जो रस्ता है हमने बहुत सालों से इंतजार किया है. सबसे विनती करता हूं कि पहले दीप प्रज्वलन करें, दीप प्रज्वलन करके इस कार्यक्रम की शुरुआत करें. सर सब सब जनता से विनती है, सब बैठ जाए, सब बैठ जाएगा, सब बैठ जाएगा. रिमा दीप क्या बिगिन दीप पीछे क्या रहे दिले दिले फाड़ना. बोलो बोलो भारत माता की वंदे वंदे, भारत माता की. हम सब लोग इस रास्ते के लिए रुके थे. गेमन इंडिया इंजीनियर्स कॉन्ट्रैक्टर्स की तरफ से ये रास्ता बना है. 546 करोड़ लगकर ये रास्ता बना है. हम वास्को मुरगांव तालुका के सरपंच से हम बहुत शुक्रगुजार हैं. हमचे माननीय रोड्स एंड हाईवेज मिनिस्टर यूनियन मिनिस्टर बाब नितीन गडकरी जी, बाब दीपक पाऊसकर जी, बाब विनय तेंडुलकर जी, बाब अंशुमन आणि बाकीचे सगळे सेंट्रल ऑफिशियल्स, तसे आमचे लोकल ऑफिशियल्स, काउन्सिलर्स राजी सरकार आणि सगळे आमचे हांगा उपस्थित
सगले मजे मोगाड भाव भयणी दो टायमाची मात्शे बंदी आसा. इनफॅक्ट आमी मडगांव सुद्धा 5 मिनटां सुद्धा रावना. तरी आसतना मान्य मंत्री मुद्दम तुमकां सगळ्यांक भेट दिवपाक आयला, इल्लोसो भेट दिवपाक आसल्यार तेका हांव धन्यवाद म्हणटा. हांव कांय टायम घेयना, तेकाच उलोवपाक लायता. पूण एक सांगता, आज गोंयच्या खातीर ह्या मंत्र्यान उणेच उणे आमकां 15,000 करोड हांचे काम दिल्ले. आयचे दिसाक जे बुन्यादीचो फातोड घातला, जे उद्घाटन केला, 22,000 कोटी रुपयाचे गोंयच्या खातीर काम जाल्ले आसा. म्हणून हेय आज हांगा ह्या हायवेचे उद्घाटन जाला. आख्खे गोंयान बदल हाडपाक बदल तरी दिसता. आमकां गर्वान आमी बीजेपी आमचे कॉरड टायट करपाक शकता. एकूच मंत्र्या लागून इतले व्हडले प्रमाणान काम केला, गोंयान बदल हाडला, रस्त्यांचो बदल हाडला, चोयता तें चित्र बदल्ला. आमचो बाब नितीन गडकरी तेका धन्यवाद करताना व्हडले मोठ्यान ताड्यो मारून आमी गोंयकार सगळे आभारी आसा म्हण दाखोया. हांव आनी टायम घेयना. जे जे प्रॉब्लेम आसा आतां मुद्दम सांगता. मोदी मोदी क्रॉसिंग आसा, मोदी मोदी क्रॉसिंग येता तेन्ना हे हायवेचेर जेन्ना पोर्टांसून ट्रेलर वयतले, हॅवी ट्रॅफिक वयतले. मान्य नितीन गडकरीन आपल्या ऑफिशियल्सांक आदेश दिला, हूंय आहा तिंगा बायपास, हूंय आहा तिंगा फ्लायओव्हर, हे सगळे करपाक. म्हणजे आनीकूय 300 ते 500 कोटी रुपये लागतले. आमकां गोंयकारांक केन्ना ना म्हणना. ही म्हाजी मागणी आसली, ती तेणे पूर्ण केला. तेका हांव मनापासून देव बरें करूं म्हणटा. आनी ऑनरेबल युनियन मिनिस्टर श्री नितीन गडकरीजी, वी आर ऑल गोवन्स आर ग्रेटफुल टू यू. होल मुरमगाव तालुका इज ग्रेटफुल टू यू एंड वी विल नेवर फॉरगेट व्हॉट यू हॅव डन. प्लीज से फ्यू वर्ड्स. मान्य मंत्री मोहिन जी, पावसकर जी, तेंडुलकर जी, उपस्थित सर्व आमचे अधिकारीगण आणि बांधवांना आणि बहिणींना, मला खूप आनंद झाला की आज या पुलाचं बऱ्याच वर्षानंतर जवळपास 70-75% काम पूर्ण त्याचं आज उद्घाटन झालं. मी ज्यावेळी रोड मिनिस्टर आणि शिपिंग मिनिस्टर होतो आणि दोन्ही मिनिस्ट्री माझ्याजवळ होत्या, तेव्हा मी पोर्ट ट्रस्ट आणि NHI आणि गोवा सरकार यांच्या तिघांच्या सहकार्याने एक ट्रायपार्टी अग्रीमेंट केलं होतं आणि त्यातून या पुलाची निर्मिती त्यावेळी करण्याचं ठरवलं होतं. मनोहर पर्रिकर त्यावेळी मुख्यमंत्री होते. परंतु या ठिकाणी अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणीमध्ये कॉन्ट्रॅक्टरही अडचणीत आला आणि त्यामुळे हळूहळू हे काम बंद पडलं. या कामाकरता अनेक मिटिंगा झाल्या, पण आमची जिद्द होती की हे काम पूर्ण करायचं. आणि मला आज अतिशय आनंद होतोय की या कामामधलं जवळपास 70% काम आज पूर्ण झालेलं आहे. आता 3 आरोबी आहे, 3 आहे ना, 3 आरोबी आहे. आणि रेल्वेची परमिशन वगैरे कठीण आहे. कॉन्ट्रॅक्टरही अडचणीत होता. मी मध्ये आमच्या NHIच्या जे प्रमुख आहेत महार, त्यांना सांगितलं की ट्रायपार्टी अग्रीमेंट करा, पण त्याला पैसे द्या आणि त्यातून मार्ग काढा. आणि त्यांनी पण मार्ग काढला आणि कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आम्ही ट्रायपार्टी अग्रीमेंट करून इस्क्रो अकाउंटमध्ये टाकून आम्ही हळूहळू काम पूर्ण केलं. मधल्या काळामध्ये या कामामध्ये काही नवीन कामं ॲड झाली होती. चीफ सेक्रेटरी आणि गोवा सरकारने परवानगी दिली, पण आमच्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्यावर रिजेक्ट केलं गेलं होतं. त्यानंतर त्याचाही प्रश्न सुटला. अनेक वर्ष अनेक अडचणीचा सामना करत तुम्हाला आज या पुलाचं लोकार्पण होत आहे, याबद्दल सर्व जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पण तुम्हाला जितका आनंद झाला तितका मलाही झालेला आहे, कारण मी सुरू केलेला प्रोजेक्ट अडकला, त्यात अनेक अडचणी आल्या, तो प्रोजेक्ट पुढे जात नव्हता. पण आम्ही जिद्द सोडली नाही. कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट करण्यापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, पण या सगळ्यांवर मात करून आपण हा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. या प्रोजेक्टवर गोवा सरकारचे अधिकारी, आमचे NHIचे अधिकारी, या सगळ्यांनी आणि स्टेट PWD आणि पोर्टच्या लोकांनी जे सहकार्य केलं
याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि आता या प्रोजेक्टला अजून एक वर्ष लागेल पूर्ण व्हायला असं मला त्यांनी सांगितलं आहे. अडिशनल वर्क येई तो होने तो पण या रोड वरून जाताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आ गए अपने राजीव सिंह जी, आज आप जाना नहीं मेरे सिवा गोवा छोड़ के. ये पूरे रोड पर एक्सीडेंट के स्पॉट ही स्पॉट है. ये रोड क्रॉस होता है ना वहां सिग्नल है ना कुछ है. कल 3 लोग मर गए. आप पहले जाने के बाद ये रोड से पूरा टी पॉइंट तक ये जितने स्पॉट है वो आपको इम्प्रूव कर रहा है. अब ये ट्रेलर यहाँ से जाएंगे और लोग मर गए. आप तुरंत ये आपके पास है ना. हाँ वो पूरा स्टडी करो. ये आज मैं देख के आया, मुझे लगा कि मेरा ही एक्सीडेंट होगा. इतना खराब रोड है यहाँ पूरा सब जगह पर. आप जो करना है वो प्रिकॉशन लो. ऑलरेडी 300 करोड़ के प्रपोजल यानी पाठवले आहे. मी गेल्या बरोबर सगळे मंजूर करीन आणि हा पूर्ण रोड व्यवस्थित करीन. आणि आदर मोमिनजींचा आग्रह करता ते जे टी जंक्शन आहे कोणसा वो वेरना तिथेही पण सिग्नल फ्री पूर्ण मोठा 400 कोटीचा प्रोजेक्ट करायला आजच मी मान्यता दिली. तेही पण आम्ही पूर्ण करणार आहोत. आप ऐसा करो आपका और मेरा फोटो छाप करके इनके यहाँ पॉम्पलेट बांट दो तो लोगों को लगेगा आपके कारण हुआ करके. मैं आपले सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. या रोडचे ब्लॅक स्पॉट्स आहेत सगळे, हे आम्ही प्राधान्याने ताबडतोब सगळे दुरुस्त करू आणि या रोड मधले पूर्ण इम्प्रूव्हमेंट करू. दूसरा एक काम करणार, ये रोड पर बहुत अतिक्रमण हुआ है, गवर्नमेंट वालों ने किया है. जिनका भी अतिक्रमण हो, वो डिफेंस हो कि कोई भी हो, सबको नोटिस इश्यू करो. और ये पब्लिक का प्रॉपर्टी है, यहाँ एक्सीडेंट बिल्कुल नहीं होने चाहिए. ये रोड को आगे एक्सपेंशन बहुत ट्रैफिक ज्यादा है और इसलिए सबको मैंने बहुत बार बताया. ये मेरे ध्यान में आता है कि किसने किसने अतिक्रमण किया है और किसी से डरना नहीं. कोई भारत सरकार का भी डिपार्टमेंट हो, कोई भी हो, सबको तोड़वा दो. कोई रखना नहीं किसी का. 3 महीने का नोटिस दो और तोड़वा दो और मेरा ऑर्डर ले लो उसके ऊपर. ये पूरा रोड अच्छा करो और एक्सीडेंट फ्री करो. और आपका ये काम 1 साल अभी और लगेगा ऐसा कह रहे हैं. हम कोशिश करेंगे, हमारे अंशु माली अच्छे अधिकारी है और वहां जो गडर की टेक्नोलॉजी है, एक नई टेक्नोलॉजी लाकर बीच में पियर करने की जरूरत ही नहीं पड़ेगी. वो टेक्नोलॉजी लाएंगे और वो लाएंगे तो रेलवे से तकलीफ नहीं होगी. तीनों आरओबी भी बन जाएंगे और ये काम 1 साल के अंदर पूरा करने की हम कोशिश करेंगे. बहुत बहुत आपका अभिनंदन, आपको शुभेच्छा है. और मुझे व्यक्तिगत रूप से खुशी है कि जिस काम की शुरुआत मैंने की थी, तीनों को साथ में लेकर जो अटक गया था, वो आप सबके आशीर्वाद से आज उसका काफी काम पूरा हुआ. बाकी भी काम पूरा होगा. फिर से एक बार जब काम पूरा होगा तो मैं फुर्सत से आपके दर्शन के लिए और कार्यक्रम के लिए जरूर आऊंगा. नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं. आप सबका अभिनंदन. और मुझे हवाई जहाज पकड़ना है, खड़ा है, इसलिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद देते हुए मैं यहाँ से निकलता हूँ. नमस्कार. हंगा एक नमूद करूँ सुद्धा आमचे मुरगावचे आमदार श्री मिलिंद नाईक यांच्यानी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहे वरस्तो जाऊचो म्हणून. ते आज हंगा उपस्थित ना, पण त्यांच्यानी शुभेच्छा हंगासर दिली असा आमचे आदरणीय मंत्री मिलिंद नाईक. बायना बिचार जो रस्तो असलो तो रस्तो सकल्यान वयतालो, पण तो वयर काडप नुस्तेकारांक आणि जनतेक वचपा खातीर श्री मिलिंद नाईक यांचे मुरगावचे आमदार माजी मंत्री यांच्यानी ती सोय करून दिली म्हणून मिलिंद नाईकाच्या खातीर एक मोठ्यान ताळे जाऊचे. आज आमच्या मध्ये उपस्थित राहिलेले सगळे मान्यवर त्यांना चढणचढ देव बरे करू असे म्हणता कार्यक्रम एकदम फास्ट घेतलेला असा. आज आमच्या मध्ये उपस्थित राहिले आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी. बोला भारत माता दी, वंदे वंदे. सगळे नगरसेवक हंगासर उपस्थित राहिले त्यांचे सगळ्यांचे आभार. ते दोन प्रजय मयेकर, मंजुषा पिळंकर, शम्मी साळकर, अमय चोपडेकर, गिरीश बोरकर, हे सगळे नगरसेवक हंगा उभे राहिले. आमचे
पीडब्ल्यूडी मिनिस्टर सर सर आमचे चेअरपर्सन श्री दामू कासकर सर उपस्थित असा आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर श्री उपस्थित रावले दीपक पाउसकर साहब या सगळ्यांचे आभार श्री विनय तेंडुलकर गॅमन इंडिया ज्यांनी वायदा वाटा प्रोजेक्ट केला सगळ्यांना देव बरे करू वंदे मातरम राहील ओ राहील उतरते ये पोर्ट कनेक्टिविटी प्रोजेक्ट आपके लिए काफी इम्पोर्टेंट था, क्या कहना चाहते हो सर? आज इसका कम्प्लीशन हो रहा है, लॉन्चिंग भी हो रहा है। वेट कर रहा था हम लोग प्रोजेक्ट के लिए, बीच में बंद हुआ था, वापस चालू होगा, वापस बंद हो गया था। अब एक लेन तो खत्म हो गया, इसमें खत्म नहीं होता है। हमें बर्ता गेट नंबर 9 को खत्म होना बाकी है, वो मेन इंपॉर्टेंट है। इसमें अभी बहुत फैसिलिट होएगा अदानी और जेएसडब्ल्यू का कारपेद साथ। सर जो अभी गाड़ी जो अभी ट्रक जो निकलते थे पोर्ट से जो कार्गो लेके वो अभी एक नंबर गेट से निकलेंगे, इस ब्रिज का इस्तेमाल होगा? कोशिश कर रहे हैं, बिकॉज ऐसे हो ही ना पाएगा, पूरा हो ना पाएगा, बिकॉज हमारा रेलवे लोडिंग होते वक्त दिन में 8-9 घंटे ब्लॉक हो जाएगा। अच्छा, हम कोशिश करेंगे, हम ट्राई कर रहे हैं, नहीं तो इसका डायरेक्ट कर। सर अभी जो इसका एक आर्म जाने वाला था बर्थ नंबर 9 पे, तो गेट नंबर 9 पे, उसके ऊपर क्या स्टेटस है सर अभी? अभी इसका वो लोग बोल रहे हैं 18 महीने लगेगा, 12 महीने खत्म करने की कोशिश कर रहे हैं। मिनिस्टर अभी डिक्लेयर किया, 12 महीने करेगा। वंस द प्रोजेक्ट इज कम्प्लीट देन देयर विल बी नो हेवी व्हीकल्स मूविंग इन थ्रू द सिटी, दैट इज व्हाट यू आर सेइंग? 100% विल नॉट बी। थैंक यू सो मच सर। मैडम ले ना सर कौन सा थोड़ा अच्छे से पकड़ अच्छा राहिल ले तो मत पकड़ मैं पकड़ कर ऐसा सर नो नो प्लीज वो लोग साहब लोग हैं हमारे तो इसके सर अरे वो छोड़ दे वो हम लोग सर आप लाइट कर सर आपका भी ये जो प्रोजेक्ट बना है कितना अभी कितना परसेंट कंप्लीट है 100% कंप्लीट है क्या है सर? लूप 1 का 100% कंप्लीटेड है, लूप 2 का थोड़ा बहुत बाकी है, इट इज अबाउट 17% इज बैलेंस। अच्छा, या बट द रोड इज फुल्ली ऑपरेबल ऑपरेटिंग? यस, दिस लूप 1 इज फुल्ली ऑपरेटिंग। अच्छा सर, और कितना काम बाकी है? एक एक आर्म जो एमपीटी में जाना वो बाकी है सर? जाना वाले वो वाला रैंप
बाकी है ना सर? फोर टू का गेट नंबर 9 का जाने वाला थोड़ा बाकी है सर, दैट इज व्हाट गडकरी साहब बोला था, ऐसा मैं भी आरओ भी है, सो रेलवे का परमिशन वो वगैरह का हिसाब से थोड़ा लेट हो रहा है। दिस वन लूप वन इज फुल्ली क्लियर, दिस इज अप टू साड़ा जंक्शन। That means from Varnapuri to Sada Junction, anybody can move. So it is completely motorable. Completely motorable. Okay. How long are you expecting that this project will take, sir? Another how many? It's on second loop, sir. Yeah, the second. We are expecting by end of 22 December. So there was also some up ramp and down ramp in yes, city sir. And by now. Yes, sir. Kya ho gaya, sir. That was not decided so far. That is going on. If that also there, in the parallelly we'll do that one also. Will it incur additional expenditure? Yes, sir. Additional expenditure. Achha, so it is approved as of now, sir? The technical approval is has come. Okay. The financial approval is pending. So it will also take place? Yes, it will take place. Thank you so much, sir. Right. Thank you. Thanks a lot.